नमस्कार। चंद्रभागेच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं आज दिसून येतं आहे। घाटांच्या निम्म्या पायऱ्या पाणी वरती चढलेलं आहे, बोटी तुम्ही बघू शकताय वरती आणण्यात आलेल्या आहेत। काल एक दुर्घटनाही इथं त्या पावसामुळं घडली, तो समोर घाटही दिसतो आहे, मी झूम करून दाखवतो तुम्हाला। कुंभार घाट, त्याची ती भिंतीचा वरचा टोक राहिलेलं दिसतं आहे तेवढं थोडंसं, आणि तिथं बुलडोजर उभा दिसतो आहे। वाळवंटातले इलेक्ट्रिसिटीचे जुने पोल पाण्याखाली आहेत। जे काही संतांच्या छोट्या मोठ्या समाध्या होत्या, छोटी मोठी मंदिरं होती, हे जवळजवळ 100 आसपास असलेली संख्या पण काहीही दिसत नाही आहे। पुंडलिक मंदिर आणि त्याच्या आसपासची एक दोन मंदिरं, त्यांची शिखरं दिसत आहेत। सभागृह पाण्याखाली आहेत। पलीकडं तो हरे कृष्णवाल्यांचा घाट, त्यांचे चबुतरे, ते पाण्याखाली दिसत आहेत। इकडं गुजराती घाट, ती इमारत गुजराती मंडळींची मठाची, तिचा पहिला मजला पाण्याखाली दिसतो आहे। म्हसोबा मंदिर, त्यात पाणी शिरलेलं दिसत आहे। विष्णुपद, काहीही अस्तित्व दिसत नाही आहे। नारदमुनी मंदिर, काही तिकडचं सगळं पाण्याखाली आहे। चंद्रभागेच्या पात्रामध्ये घाट आहेत, घाटांचं इतकं मोठं बांधकाम आहे हेही लक्षात येऊ नये अशा पद्धतीनं सगळं झाकले गेलं आहे पाण्याने। पाण्याला वेग प्रचंड आहे। काल रात्री तर पाण्याचा आवाज रात्रभर ऐकू येत होता मोठ्या प्रमाणावर। विसर्ग वाढतच चालला आहे। आधी 150,000 क्युसेक्स, त्यानंतर 180,000 क्युसेक्स, आणि आता समजतंय की 250,000 इतका क्युसेक्स चंद्रभागेच्या पात्रामध्ये मिसळतो आहे। त्यामुळं आज दुपारनंतर आणखीन काय परिस्थिती होईल सांगता येत नाही। पावसाची भुरभूर सुरूच आहे। कोळी बांधव रात्रभर जागे आहेत, ते होड्यात सुरक्षित ठिकाणी लावण्याचं, त्यातलं पाणी काढण्याचं त्यांचं काम सुरू आहे। चंद्रभागा काठ परिसरात राहणारे जवळजवळ सगळे नागरिक रात्रभर काल जागे आहेत। झोप येणंही शक्य नाही। कालची दुर्घटना, 6 मृत्यू, तेही डोळ्यासमोर झालेले, फारच विचित्र इतिहास काल पंढरपूरचा घडला। दुर्दैवी 6 त्या मी दाखवतो तुम्हाला झूम करून पुन्हा पुन्हा, त्या भिंतीखाली गाडले गेले। कुंभार घाटाची ती भिंत आणि सगळं पंढरपूर या घटनेनं उदास झालं। आजही पाणी वाढणार आहे, त्यामुळं नक्की आणखीन पंढरपूरकरांच्या नशिबात काय लिहिलेलं आहे हे पाहावं लागणार आहे। भुरभुरता पाऊस सुरूच आहे। खरं म्हणजे तो थांबला असता तर आम्हाला थोडं बरं वाटलं असतं, पण शेवटी निसर्गापुढं आपण सगळे हातबल आहोत। वरून पाऊस किती प्रमाणात पडतोय, त्याचा विसर्ग किती वाढतोय, आणखी यावर आम्हा पंढरपूरकरांचं पुढचं संकट अवलंबून आहे। गावामध्ये ड्रेनेजमधून शिरलेलं पाणी मोठ्या प्रमाणावर आहे। एकंदर पंढरपूर सगळं पाणीमय झाल्यासारखं वाटतंय। चंद्रभागेचं हे रौद्ररूप आणखीन 2-3 दिवस टिकतंय का अशी भीती आहे, किंवा वाढतंय का, कारण तसा पावसाचा अंदाजही अजून 2-3 दिवसाचा दिलेला आहे। पाहूयात काय काय होतंय ते, आणि वेळोवेळी मी ते तुमच्यासमोर मांडीनच। तोपर्यंत राम राम, धन्यवाद।